नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार तुम्ही विचार करत आहे. आज काय बोलणार? हां, तर मी बोलणार आहे आज डार्लिंग पिक्चरच्या बारेमध्ये. डार्लिंग पिक्चर हा 2021 रिलीज झालेला होता. तर ह्या पिक्चरचे निर्माती कोण होते, दिग्दर्शक कोण होते? दिग्दर्शक होते समीर आशा पाटील. हा त्या पिक्चरचा दिग्दर्शक होता. याने हा उत्कृष्ट दर्जाचा दिग्दर्शन केलेला आहे. हा चित्रपट भरपूर येण्यापूर्वी पण जास्त गाजलेला, आणि पिक्चर आल्यानंतर पण याने बॉक्स ऑफिसवर गल्ला करून टाकलेला. हा पिक्चर एकदम जबरदस्त होता. याच्यामध्ये ॲक्टर कोण होता? प्रथमेश परब. याचा जबरदस्त आता पिक्चर तुम्ही बघितले असतील. त्याचे पिक्चर आलं टाईमपास 3. हा पिक्चर पण आता जबरदस्त चालला. त्याचे अजून ओबायजी पण पिक्चर आलेला, तो पण चांगला गेलेला. पहिला त्याचे 2-4 पिक्चर चांगले हिट गेलेले. तो एकदम जबरदस्त ॲक्टर आहे. त्यांनी ह्या पिक्चरमध्ये जबरदस्त हे काम केलेलं आहे. आणि ह्याच्याबरोबर जी ॲक्टर आहे तिचं नाव रितिका शेवती. रितिका शेवतीला आपण पहिला पण पिक्चरमध्ये बघितलं आहे. 2-3 पिक्चरमध्ये तिने काम केलेले आहे. ती एकदम मस्त ॲक्टर आहे. तिचे भरपूर तिचे पिक्चर पण चाललेले होते. ह्या पिक्चरमध्ये तिचा डार्लिंग पिक्चर यायच्या पहिला तिचा जबरदस्त क्रेज होता लोकांमध्ये. हे आपल्या इंटरनेटवर त्याचे भरपूर तिचे ॲडवर्टाईज चाललेले, तिचे गाणे चाललेले, तिचे भरपूर यूट्यूबवर तिचे जास्तीत जास्त फॉलोअर तिला बघायला लय बेकरार होते हा पिक्चर. आणि हा पिक्चर जेव्हा थिएटरमध्ये लागला तेव्हा हा पिक्चर जबरदस्त चालला. तर आता हे पिक्चर जे येतात ते या पिक्चरमध्ये 2021 आलेला पिक्चर आणि 2022 आता प्रथमेशचा पिक्चर, तर आता बघितला एकदम लय जबरदस्त त्याचा पिक्चर चालला टाईमपास 3. तर हा पिक्चर पण त्याचा जबरदस्त चाललेला आहे. तर हा पिक्चरमध्ये आता कसं आपले मराठी पोरं कामं करतात. आता तुम्ही बघितलं असून सगळे यंग जनरेशन येते आहे. 22-23 वर्षाचे पोरं आहेत जे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता येतात. हे चांगला त्यांचं काम आहे. ते लोक चांगले कामं करतात आहे. आणि त्यांच्या चांगले चांगले मोठे मोठे प्रोड्युसर पण आता त्यांना कामं देतात आहे. तर आपले मराठी पोरं असे येतात आहे, त्यांना साथ द्या, त्यांना हात द्या, त्यांना पुढे आणा. आणि सगळ्या मराठी पोरांना असंच काही नाही काय करण्यासाठी इन्करेज करा, त्यांना जवळ करा. त्यांची पिक्चर आली की थिएटरमध्ये बघा. त्यांचे नाटकं आले तर थिएटरमध्ये जाऊन नाटकघरामध्ये जाऊन नाटकं बघा त्यांची. त्यांना भरपूर तुम्ही सहाय्य करा. कारण का मराठी लोकांना असेच पुढे यायला लागणार. त्यांचे जे नावं होतील, त्यांचे नावं झाल्यानंतर मराठी भाषेचं नाव होईल, मराठी लोकांचे नावं होतील. तर थिएटरमध्ये जेव्हा पण त्यांचे पिक्चर लागतील आणि आपल्याला बघायला भेटतील तेव्हा तेव्हा पिक्चर बघा. तुम्ही टाईम काढा पिक्चर बघायला आणि जरूर जावा आणि थिएटरमध्ये बघा. आणि मराठी पोरांना, मराठी पोरींना, मराठी माणसांना, मराठी भाषेला असंच पुढे आणा. तुमच्या जवळ करा. आपली मातृभाषा आहे, मातृभाषेचा सन्मान करा. मातृभाषाच आपल्याला आपल्याला जगू शकते. आज मुंबईमध्ये मातृभाषा कमी बोलली जाते. तर मातृभाषेचा सन्मान करा. मातृभाषेने एक दुसऱ्यांबरोबर मराठीमध्ये बोला. मराठीचा जास्तीत जास्त प्रचार करा. मराठी लोकांना सहाय्य करा, मदत करा. मराठी पोरांना मदत करा, मराठी पोरींना मदत करा. आणि आपला मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, त्याचा बेलचं बटन दाबा. असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ येणारे बघा. नमस्कार.